रेल्वे मंत्रालयाने भारतीय रेल्वेचे खासगीकरण व निगमीकरण करण्याचा घाट घातला आहे. रेल्वेतील अनेक सुरू असलेले प्रकल्प बंद करून ते खासगी धनदांडग्यांच्या कंपन्यांना देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भविष्यात देशातील हजारो लाखो सरकारी नोकरी धोक्यात आल्या आहेत. याचा थेट परिणाम अनुसूचित जातीतील जनजमाती व इतर मागासवर्गीय यांच्यावर होणार आहे. याचा विरोध करण्यासाठी भारतभर ऑल इंडिया SC ST चे रेल्वे कर्मचारी असोसिएशनच्या माध्यमातून आज अखिल भारतीय विरोध प्रदर्शन प्रत्येक झोन लेवलवर तथा डिव्हिजन व अतिरिक्त डिव्हिजन व इतर ऑफलाईन ब्रांचेसवर दिव्य भव्य देशव्यापी आंदोलन करण्यात आले. खासगीकरण व निगमीकरण धोरणामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेद्वारे दिलेल्या संविधानाची पायमल्ली असल्याचा संघटनेचा आरोप आहे. 24 सप्टेंबर 1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करार व सही केली होती. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष BL बैरवा साहेब, महामंत्री अशोक कुमार साहेब, अतिरिक्त सचिव BK खुईया साहेब यांच्या निदर्शनाखाली आज रेल्वेच्या सर्व झोनल कार्यालये, मंडळ कार्यालये, कारखाने ठिकाणी विरोध दर्शवण्यात आले. आज या ठिकाणी ऑल इंडिया SC ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीनं संपूर्ण भारतामध्ये पूर्ण भारतभर एक देशव्यापी आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आमचे जेवढे झोन असतील, जेवढे डिव्हिजन असतील, डिव्हिजनमध्ये जेवढे एक्स्ट्रा बेंचेस असतील आणि जेवढे वर्कशॉप युनिट असतील, इकाई असतील, यांनी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये दिव्य भव्य आंदोलन या ठिकाणी साजरं करण्यात आलेलं आहे. रेल्वे कामगारांच्या हितासाठी जे नरेंद्र मोदी, जे रेल प्रशासन, जे रेल मंत्री यांनी जो काही ध्यास घातलेला आहे रेल्वे विकण्याचा, रेल विकण्याचा, रेल्वे उदारीकरण करण्याचा, निजीकरण करण्याचा, खाजगीकरण करण्याचा जो काही ध्यास घातलेला आहे, त्यामुळे आमच्या कामगारांवर हा फार मोठा आघात या ठिकाणी यांनी केलेला आहे. आमच्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत असतो आणि न्याय हक्कासाठी लढत असताना जर आमची रेल्वे जर आमची नसली तर आमच्या रेल्वे कामगार कुठून येणार? आमची भावी पिढी कुठून भरती होणार? आमचे कामगार कुठून जॉईन होणार? भारतीय विश्ववंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या दिलेल्या आहेत. हे कोणी आई वगैरे न तू खैरेने सरकारी नोकऱ्या जाहीर केलेल्या नाही आहे. आणि म्हणून यांनी जो घात घातलेला आहे, जो काही आमचा आघात केलेला आहे, त्यांचा या ठिकाणी मी प्रथमतः ऑल इंडिया SC ST रेल्वे एम्प्लॉय असोसिएशन, रेल्वे ट्रॅक्शन कर्शन मशीन कारखाना अतिरिक्त मंडळाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. रेल्वेचं खाजगीकरण बंद करावं. आमच्या मागण्या ज्या आहेत त्या निवेदनामध्ये मी आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत. या मागण्या आम्ही रेल्वे मंत्री, प्रधानमंत्री यांना आम्ही पोचवलेल्या आहेत. ऑल इंडिया SC ST रेल्वे एम्प्लॉय असोसिएशनच्या वतीनं सर्व कामगारांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने सुद्धा या ठिकाणी आम्हाला जाहीर पाठिंबा दिला. या ठिकाणी बहुजन वंचित आघाडी यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा जाहीर केला. महिला आघाडी, शिवसेना यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी, पीपल रिपब्लिकन पार्टी, गणेशभाई उनवणे, शशीभाई उनवणे यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या या ठिकाणी आम्हाला कामगारांच्या हितासाठी जर कधी जर रस्त्यावर उतरायची पाळी आली तर आम्ही रात्रीसुद्धा उतरू, कामगारांसोबत आम्ही असू, असं प्रत्येकांनी 11 संघटनांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. आणि म्हणून सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने सुद्धा या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेलाच आहे. त्यांच्यासुद्धा दिव्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचं एकच म्हणणं आहे प्रशासनाला, रेल्वेचं खाजगीकरण होता कामा नाही, रेल्वेचं निजीकरण होता कामा नाही, रेल्वेचं उदारीकरण होता कामा नाही. धनदांडग्यांना हे जे काही रेल ठेक्याचं द्यायचं जे काम चालू आहे, धनदांडग्या लोकांना यांचे रेल्वेच्या रेल्वे द्यायचं काम चालू आहे, त्याचं या ठिकाणी प्रथम या ठिकाणी आम्ही निषेध केलेलाच आहे. परंतु ते देता कामा नाही. आम्ही कामगार आहोत, आमच्या कामगारांनाच जे ते काय काम आहे ते आम्ही केलेलं आहे, करत आहोत. आमची जी संख्या पहिली 15 लाख होती, ती 15 लाखाची संख्या आता 13 लाखावर आलेली आहे. तरी काम तेवढंच आम्ही करत आहोत. कामाची क्वालिटी आमच्या रेल्वे कामगार देत आहे. म्हणून रेल्वेची जी काही ठेकेदारी जी काही यांनी जी लावलेली आहे ती बंद करावी, आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी समाप्त करत आहोत. या ठिकाणी पुढे बी जे काही आमचे BL भैरवा साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आमचे महामंत्री अशोक कुमार साहेब हे सुद्धा आमचे राष्ट्रीय महामंत्री आहेत, BK खोया साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे दिव्यभेव मोठा कार्यक्रम संपूर्ण भारतभर होत आहे. आमच्या पूर्ण झोनलच्या वतीनं BK खोया साहेब, आमचे VS सावकर साहेब, हेमंतजी जाधव साहेब हे कार्याध्यक्ष आहेत, सतीश केदार अतिरिक्त सचिव आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली
हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे।